नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकीची उसळ, ती सुद्धा खूपच कमी वेळेत। तर चला बघूया कशी बनवायची आहे उसळ। त्याच्यासाठी सर्वप्रथम एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाले की आपण त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ। कांदा टाकून आपण 3 ते 4 मिनटं छान असं तेलात त्याला परतून घेणार आहे। कांदा छान असा ब्राउन कलर येतोपर्यंत परतायचा आहे। आता त्याच्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट आहे, ती सुद्धा टाकून घेतली आणि तिला छान अशी कांद्यासोबत परतून घेऊ। 2 मिनटं छान परतून घ्यायची, छान अशी पेस्ट परतून झाली। आता त्याच्यात बारीक चिरलेला 1 टमाटर आहे ते टाकून घेऊ आणि त्यालासुद्धा कांद्यासोबत छान परतून घेऊ आपण। टमाटर छान असा भाजत आलेला आहे। आता आपण गॅस कमी करायचा आणि 2 ते 3 मिनटासाठी टमाटरवर झाकण ठेवायचं, म्हणजे तो छान असा नरम पडेल। तर 2 मिनटानंतर झाकण उघडून बघितलं आहे, परत एकदा आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता त्याच्यात आपल्या आवडीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यातच मटकी टाकून घेतलेली आहे, 1 वाटी मटकी आहे, त्यालासुद्धा आता आपण छान असं 3 ते 4 मिनटं तेलात परतून घेणार आहे। तेलात परतल्यामुळे मटकीचा उग्र वास असतो तो निघून जातो। तर छान असे 4 मिनटं आपण मटकी परतून घेतलेली आहे तेलात। त्याच्यात लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। त्यातच थोडीशी आपण हिंग टाकलेली आहे, त्यात आपण 1/2 चमचा हळद टाकून घेऊ आणि आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे। लाल तिखटमध्येच गरम मसाला मिक्स आहे म्हणून वरून गरम मसाला टाकणार नाही। आता छान 2 ते 3 मिनटं मटकी परतून घ्यायची आपण मसाल्यासोबत। आता 3 मिनटं झालेले आहेत, आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून घेऊ। आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही, फक्त मटकी शिजवायची तेवढंच पाणी टाकायचं आहे। आता मटकीला छान अशी उकळी आलेली आहे, तर गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण 5 मिनटासाठी। 5 मिनटं झालेले आहेत, एकदा झाकण काढून मटकी शिजली का ती बघून घेऊ। तर अजून मटकी शिजलेली नाही म्हणून आपण परत गॅस कमी करणार आहे आणि त्याच्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवून घेऊ। 2 मिनटं झालेली आहेत, तर छान अशी मटकी शिजून रेडी झालेली आहे। आता आपण 2 ते 3 मिनटं मटकी असेच राहू देऊ। तर रेडी झाली आपली मटकीची उसळ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।